शिवसेनेचे युवा सैनिक समाजसेवक संकेश भोईर यांनी चिकनघरी येथे नागरिकांच्या सेवेसाठी मतदार नाव नोंदणी दुरुस्ती शिबिर व तसेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरात रक्त तपासणी, शुगर चाचणी, मोफत संपूर्ण शरीर तपासणी, नेत्र तपासणी, किडनी स्टोन, शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या प्रसंगी युवा सैनिक समाजसेवक संकेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिबिराला भेट देत संकेत भोईर यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दशरथ घाडीगावकर, सुधीर वासरे, अरविंद मोरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे आमचे पदाधिकारी संकेश भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिरांचं आयोजन या ठिकाणी केलं. आताच माननीय आपले लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं, त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालय आणि आताच संकेश भोईरच्या जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन माननीय आमदार विष्णू भोईरच्या शुभ हस्ते केलेलं आहे. त्यासाठी आमचे गट शिवसेना गटनेते घाडीगावकर, नगरसेवक संजय पाटील, प्रदीप सावळे आमचे युवा प्रमुख, सर्व असे प्रमुख पदाधिकारी आमचे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या 8 ते 10 महिन्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीला समोर जाण्याचं शिवसेना कल्याण शहर शाखेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापासून तयारी केलेली आहे. म्हणून आपल्या लक्षात येईल की मतदार नाव नोंदणी दुरुस्ती, मतदान कार्ड शिबिराचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी ज्या मतदारांनी आपले नावं जर यादीमध्ये आले नसतील, नवीन दुरुस्त्या असतील, या सर्व कार्यक्रम आम्ही शिवसेना शहर शाखेच्या मार्गदर्शनाखाली 27 नंबरच्या वार्डामध्ये समेत सर्वच कल्याणमध्ये आम्ही घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने ज्या लोकांनी मतदारांचं आपलं नाव नसेल, दुरुस्ती असेल, त्यांना शिवसेना शहर शाखा आणि चिखलगड शाखा सुद्धा संपूर्ण मदत करणार आहे. तरी नागरिकांना विनंती आपल्या टीव्ही माध्यमाच्या द्वारे की आपण या ठिकाणी वार्ड क्रमांक 27 शिवसेना कल्याण